आमच्या भीमराव अण्णांनी या ठिकाणी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण त्यांनी एक मागणी केली आहे पोलीस ठाण्याची. भीमराव अण्णा, मी तुम्हाला आजच आश्वस्त करतो की तात्काळ ती जागा विक्रमकुमारजी द्या आम्हाला, तुम्ही त्याच्यावर रिझर्वेशन आहे त्यामुळे ते तुम्ही हँडओव्हर करा. मी प्रायोरिटी लिस्टमध्ये टाकून त्या ठिकाणी आधुनिक अशा प्रकारचं चांगल्यात चांगलं पोलीस स्टेशन हे तयार करण्याच्या संदर्भातले आदेश त्या ठिकाणी देतो आणि निश्चितपणे एक चांगलं पोलीस स्टेशन या भागामध्ये आपण करूया. मला असं वाटतं की दादांनी सगळ्या गोष्टी आपल्यासमोर सांगितलेल्या आहेत. आज आनंदाचा दिवस हा देखील आहे की आपल्याला माननीय प्रधानमंत्री मोदयांच्या हस्ते आपल्या विमानतळाचं उद्घाटन आज या ठिकाणी करायचं आहे, विस्तारित विमानतळाचं उद्घाटन करायचं आहे. त्यामुळे मी अधिक काळ घेणार नाही, पण सुनील कांबळेंचं देखील अभिनंदन करतो की त्यांच्याकडे भरपूर पाठपुरावा करून त्या जमिनी मिळाल्या आणि आज त्या ठिकाणी देखील रेल्वे उड्डाण पूल होत आहेत, ज्यामुळे ट्रॅफिक सीमलेस त्या ठिकाणी चालू शकेल. मी आज एवढंच सांगतो की पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल किंवा पुण्याचा एनएमआरडीएचा परिसर असेल, हा सगळा परिसर हा एक प्रकारचं महाराष्ट्राचं ग्रोथ इंजिन आहे आणि म्हणून या परिसराच्या विकासाकरता आम्ही सगळे पूर्णपणे या ठिकाणी कटिबद्ध आहोत आणि निश्चितपणे आमचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे असतील किंवा आपले पालकमंत्री अजितदादा पवार असतील, या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये या भागाच्या विकासाकरता जे जे करण्याची आवश्यकता आहे ते राज्य सरकार निश्चितपणे करेल.